तुंडाने भगवान महादेव क्या करता है, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आणि म्हटले की सगळ्यात जास्त प्रिय मला राम नाम आहे, कृष्ण नाम आहे, आणि मी हे नाव म्हटले तुला देऊ का, म्हटले देऊन टाका, म्हणते ते देऊन टाक। कृष्ण नामाची दीक्षा त्या नरसिंह मेहताला कोणी दिली, महादेवाने दिली। आणि म्हटले वृंदावनला जा, वृंदावनला जा म्हटले, नरसिंह मेहता वृंदावनला आले आणि त्या ठिकाणी भगवान श्री कृष्णाचे महान भक्त बनले केवळ महादेवाच्या कृपेमुळे। हरी बोल। म्हणून शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की 1000 वर्ष भगवान शिवांची भक्ती केल्यानंतर कृष्ण भक्ती प्राप्त होते। आज तुम्ही कृष्ण कथा ऐकताय, गीता ऐकताय, याचा अर्थ तुमचे 1000 जन्म झालेले आहेत शिवभक्ती करून। हरी बोल। कारण भगवान शंकरांकडे गेल्याशिवाय ते कृष्णाकडे पाठवणारे ती एकमेव व्यक्ती आहे। आज आपल्याला कृष्ण माहीत झाले, राम माहीत झाले, याचा अर्थ भगवान शंकरांची कृपा आमच्यावर आवश्यक आहे। कदाचित मला माहीत नाही पण आहे, या जन्मात कदाचित काही केलं नसेल पण पाठीमागे अनेक जन्मामध्ये तुम्ही काय कदाचित भगवान शिवांची उपासना केली असेल आणि म्हणून असं शास्त्रामध्ये वर्णन। 1000 जन्म प्रसन्न करावं लागते, 1000 जन्म आपले पण झाले बरं का, 1000 नाही झाले, कोटी कोटी जन्म झालेले आठवत नाही आपल्याला। आता पुढचा श्लोक तोच आहे गीतेमधला, तर ते घेणार होतो पण आज शिवरात्री आहे म्हणून ते महात्म्य सांगू लागलो। जातस्य हि ध्रुवं मृत्यु ध्रुवं जन्म मृत्युश्च च। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना तुझे अनेक जन्म झालेले आहेत आणि माझे सुद्धा अनेक झालेले आहेत, फरक एवढाच आहे की तुझे जन्म झाले तुला आठवत नाही पण मला आठवतंय, मी तोच राम आहे, मी तोच नरसिंह आहे, मी तोच वराह आहे, मी तोच परशुराम आहे, आता श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाले मला आठवतंय, असं भगवान बोलणार आहे आता गीतेमध्ये, पुढे तेच येणार आहे आपल्या। आणि मग या ठिकाणी म्हटलेलं आहे तसं भगवान भोलेनाथ आहेत आणि त्याबरोबर मग असे सांगितलं की त्यांचं अजून एक नाव आहे। मी शेवटी विचारणार आहे बरं, भगवान शंकरांची किती नावं सांगितली मी तुम्हाला, ठीक आहे, त्यांच्याकडे वही पेन लिहून बी घेऊ शकतो कारण आपल्याला तो काही तेवढं राहत नाही। भगवान शंकराचं दुसरं नाव आहे आशुतोष। काय नाव आहे? आशुतोष। आपल्या एक कुणाचं आहे आशुतोष नाव? तुझं नाव आशुतोष आहे? आशुतोष नाव, आशुतोषचा अर्थ काय माहिती, लवकर प्रसन्न होणारे। काय म्हणाले? म्हणून तर लोक भगवान शंकराची जास्त उपासना करतात। श्रीकृष्ण एवढ्या लवकर प्रसन्न होत नाही, श्रीकृष्ण एवढ्या लवकर प्रसन्न होत नाही पण भगवान शंकर लगेच प्रसन्न होत। काय प्रसन्न होतात पण काय मागायचं ते कळायला पाहिजे आणि ते मागायचं काही माहीत नसते त्यामुळे समस्या होऊन बसत। लोक हे रावण कोणाचं भक्त आहे? महादेवाचा भक्त आहे। काय मागायचं कळालं का रावणाला? नाही कळालं। म्हणून म्हणलेलं आहे आशुतोष आहेत, लवकर प्रसन्न होणारे आहेत। आणि भगवान शंकरांचं एक नाव आहे, आपण नावावर चर्चा करणार आहे आज फक्त, ठीक आहे, त्याची नावं कशी कशी पडली। भगवान शंकरांचं एक नाव आहे नीलकंठ। काय नाव आहे? नीलकंठ। नीलकंठ म्हणजे काय? ज्यांचा कंठ निळा आहे। तुमचा बरोबर कसा आहे? कंठ आहे का? आपला कंठ कसा आहे? भगवान शंकरांचा कंठ निळा आहे आणि म्हणून त्यांचं नाव नीलकंठ आहे। इंद्रदेव स्वर्गामध्ये ऐरावत हत्तीवर बसलेला आहे आणि त्यांचे गुरु बृहस्पती आलेले आहेत त्या ठिकाणी। आणि गुरु बृहस्पती आल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राने गुरूंचा अपमान केला। गुरु आल्यानंतर प्रणाम करायला पाहिजे, तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असला तरी प्रणाम करायला पाहिजे। गुरु आल्यानंतर एखादा प्रवचन जरी देत असेल तरी शिष्य त्याने प्रवचन बंद करून प्रणाम केला पाहिजे। जर शिष्य आरती करत असेल भगवंतांची तर आरती बंद करून प्रणाम केला पाहिजे कारण भगवंतांपेक्षा सुद्धा गुरुचं स्थान उच्च मानलेलं आहे शास्त्रामध्ये, इतकं गुरुचं महत्व आहे। आणि हा इंद्र हत्तीवर बसलेला आहे आणि गुरु आल्यानंतर त्यांनी प्रणाम केला आणि जो गुरुचा अपमान करतो
गुरु कधी शाप देत नसतात, गुरु कधी शाप देत नसतात, परंतु जो गुरुचा अपमान करतो तर तो या जगामध्ये कधीच विजयी होऊ शकत नाही. जसं बृहस्पती निघून गेले, गुरु निघून गेले इंद्रसभेमधून, इंद्राला इंद्राचं साम्राज्य निघून गेलं, राक्षसाने आक्रमण केलं आणि सगळा स्वर्ग जिंकून घेतला, सगळे रडत रडत देवी देवता गेले ब्रह्माजीकडे, म्हणले आता काय करायचं, माझ्याकडे काय नाही, म्हणले भगवान विष्णूंकडे जाव. भगवान विष्णूंकडे गेले म्हणले काय करायचं, स्वर्ग परत पाहिजे. ते म्हणले समुद्राचं मंथन करा. समुद्र मंथन कथा सर्वांना माहिती आहे, भागवतामध्ये याचं वर्णन आहे. आणि या समुद्राचं मंथन केल्यानंतर त्या ठिकाणी मी प्रकट होईल म्हटले. आणि सगळी कथा माहिती आहे ना समुद्र मंथनाची कथा, तुम्हाला थोडी थोडी माहिती आहे की नाही, ऐकून आहे समुद्र मंथन. समुद्राचं मंथन, दह्याचं मंथन केलं का तुम्ही कधी? दह्याचं मंथन केल्यावर काय निघतं? लोणी निघतं, बरोबर आहे. समुद्राचं मंथन केल्यानंतर काय निघायला पाहिजे तुम्ही? समुद्राचं मंथन कसं करायचं? आणि रवी कुठं आणायचे? दोरा कुठं आणायचा एवढा मोठा समुद्राचं मंथन करायला? म्हणले ते पर्वत बोलवतायत. रवी नव्हती समुद्राचं मंथन करायला, पर्वत बोलवला. ते पर्वताला फिरवायचं कसं? जगातला सगळ्यात मोठा साप वासुकी, काय नाव त्याचं? वासुकीला आणलं, त्याला बांधलं आणि सापाने धरून त्या समुद्राचं मंथन सुरू झालं. आणि या समुद्राचं मंथन सुरू झाल्यानंतर सगळे राक्षस लोक होते ते शेपटीवर धरलं होतं सापाच्या, आणि सगळे देवता होते त्यांनी तोंडावर धरलं होतं सापाच्या. राक्षसांना डाऊट आला ना देव कि बाबा, म्हणले हे देवतानी तोंडाकडे उभं राहिले, म्हणले आम्हाला शेवटी शेवटी टाकले म्हणजे शेपटीकडे. म्हणून राक्षसांना थोडा त्रास झाला. म्हणून त्याने पण काय झालं, जेव्हा समुद्राचं मंथन झालं त्यावेळेला त्या समुद्राच्या मंथनामधून सर्वात पहिल्यांदा काय निर्माण झालं माहितीये कोणाला? विष. काय निर्माण झालं? विष निर्माण झालं. आणि मग नंतर चौदा रत्न निर्माण झालं. पहिलं विष निर्माण झालं समुद्राच्या मंथनामधून. आता विष पण ते कोणीतरी प्यायला पाहिजे ना विष, ते कसं नष्ट होणार विष? सगळ्यांना प्रश्न पडला, देवतांना प्रश्न पडला, समुद्राचं मंथन तर आम्ही केलं परंतु हे विष आता कोण पिणार? कोण पिणार विष असा प्रश्न पडला. आता बघा, मगाशी मी आपलं प्रवचन असं सिक्वेन्स दिसलंय बरं का, मगाशी मी काय सांगितलं, भगवान शंकराचं एक नाव काय? आशुतोष. म्हणजे काय? लवकर प्रसन्न होणारे. आणि दुसरं नाव काय सांगितलं मी? नीलकंठ. नाही, त्याच्या अगोदर भोलेनाथ. तर भोलेनाथ म्हणजे भोळे आहे, ते लय जास्त विचार करत नाही. मग काय झालं, त्या ठिकाणी त्यांनी भोलेनाथ ते म्हणले अहो आता काय करायचं, काय करायचं, विष आलंय आता काय करायचं, ते कोण काढणार विष? म्हटले आता एकच उपाय आहे, म्हटले की आता इमर्जन्सी आहे, इमर्जन्सीमध्ये तातडीनं कोणी येणार नाही म्हटले. त्यामुळे म्हटले एकच व्यक्ती आहे भाव त्रिभुवनामध्ये की लगेच येऊ शकतो, तो म्हणजे भगवान शंकर. हर हर महादेव. हर हर म्हणजे जे आपली चिंता हरतात, असं वेदामध्ये वर्णन आहे की जो व्यक्ती तीन वेळा म्हणतो कुठलंही संकट आल्याने, जर तीन वेळा म्हणला हर हर महादेव, काय म्हणला? हर हर महादेव. तीन वेळा म्हणायचं आहे हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तीन वेळा जो हर हर महादेव म्हणतो चिंता नष्ट होते म्हणलेलं आहे. कारण तीन वेळा हर हर महादेव म्हणणं म्हणजे महादेवांना बोलवण्याप्रमाणे आहे, आणि महादेवांना बोलवल्यानंतर ते येत नाहीत असं होत नाही, कारण ते भोळे आहेत असं म्हणते की ते भक्तांनी हात मारले की लगेच येतात, भलेही तुमची भौतिक काम असली तरी पण येतात ते. आणि हात मारले देवतांनी, देवतांनी हात मारले, हे भोलेनाथ, हे महादेव, फार मोठी समस्या झालेली आहे, आपण या
तत्काळ पकडलं. पार्वती म्हणले कुठं चाललंय म्हणले. ते म्हणले आता काय भक्त आमचे असले म्हणले सगळे. संकट आले संकट आले म्हणले भक्त. पार्वती म्हणले संकट आल्यानंतर तेवढं बोलवत लगेच माझे वाटवते म्हणले. चांगलं काय नाही झालं की काय बोलवत नाहीत म्हणले. असू दे म्हणले. भगवान शंकर गेले तिकडे समुद्र मंथनाकडे आणि भगवान शंकरांनी काही क्षणामध्ये त्या समुद्रातून निघालेलं विष प्राशन केलं आणि ते विष भगवान शंकरांनी प्राशन केल्यानंतर जेव्हा ते विष गळ्यामधून या कंठामधून खाली उतरू लागलं त्यावेळेला भगवान शंकरांनी विचार केला. मी काय कहा फार महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा भगवान शंकरांनी विचार केला की माझ्या हृदयामध्ये भगवान परमात्मा श्री कृष्ण बसलेला आहे असं कोणाला म्हटले. कोणाला वाटलं असं. महादेवाला वाटलं. कोण बसले माझ्या हृदयामध्ये. भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने माझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत आणि मी जर विष पिलो तर माझ्या भगवंताला त्रास होईल. म्हणून भगवान शंकरांनी ते विष गळ्यापर्यंतच ठेवलं खाली यूज दिलं त्यामुळे त्यांचा गळा निळा झाला. विष पिल्यामुळे निळसर पडलेला आहे. कळालं का किती प्रेम आहे भगवान श्री कृष्णांवर भगवान शंकराचं. प्रेमी व्यक्तीला विष पाजू का आपण. विष कोणाला पाजतो आपण. शत्रूला आहे की नाही विष पाजायला बसायला. श्री कृष्णांवरती एवढं प्रेम आहे भगवान शंकरांचं आणि तसं भगवान श्री कृष्णांचं सर्वात जास्त प्रेम महादेवावरती आहे. हा संबंध आम्ही समजून घेतला पाहिजे. हृदयातल्या भगवंताला त्रास होईल म्हणून शंकरांनी ते विष खाली येऊ दिलं नाही गळ्यामध्ये साठवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला असं म्हणतात. तसं भगवान महादेवांना नीलकंठ म्हणण्याच्या पाठीमागचं किंवा गळा निळा असण्यापाठीमागचं अजून एक कारण सांगितलेलं आहे आणि ते कारण असं आहे मंडळी की आमचे श्री कृष्ण हे घनश्याम आहे. कसे आहे. घनश्याम. घनश्याम म्हणजे भगवंतांचा रंग पण काळ निळा 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 आहे. श्री कृष्ण कसे आहेत. श्याम सुंदर नाव आहे भगवंताचं. काय नाव आहे. श्याम सुंदर. म्हणजे भगवान श्री कृष्णाचा रंग कसा आहे. निळा निळा कलर आहे. घनश्याम आकाशासारखा कलर आहे आणि म्हणून भगवान शंकरांनी ते कंठामध्ये धारण केलेला आहे रंग आणि म्हणून त्यांचा कंठ निळा झालेला आहे. हरिवो हरिवो. आपण कंठामध्ये काय धारण केले बघा. आपल्या कंठात काय आहे. भगवान महादेवानी तर एवढं कंठामध्ये धारण केलेलं आहे. साक्षात भगवंतांचं स्मरण होतं त्याने. नीलकंठवर्णी तर भगवान महादेव आहे आणि म्हणून एक नाव झालं भगवंतांचं नीलकंठ भगवान की जय. भगवान शंकरांचं दुसरं नाव आहे अनिकेत. काय नाव आहे. काय नाव आहे. आपल्यापैकी आहे कुणाचं नाव अनिकेत. अनिकेत या शब्दाचा अर्थ आहे ज्यांना घर नाही असे. बेघर. काय ना. बेघर. मऊ मध्ये काय आहे. एक वाडी आहे पाण्या टाकीजवळ त्याला काय होत बेघर. कसे दो हा शब्द इंग्रजी मध्ये पण आहे माहितीये का. बेघर म्हणजे ज्याला घर नाही असा आणि इंग्रजी मध्ये बेगर्स. बेगर्स म्हणजे भिकारी. ज्याला घर नाही असा कोण झाला. भिकारी झाला. तर बेगर्स आणि बेघर तर याला संस्कृत मध्ये अनिकेत म्हणतात. निकेत म्हणजे घर. ज्याला अ अ म्हणजे नाही घर नाही असा व्यक्ती अनिकेत. खरं गेलो आहे की नाही. भगवान शंकराचं घर कुठे आहे. स्मशानात. स्मशानात घर आहे पण घर नाही. स्मशान हेच घर आहे. भगवान शंकरांना विचारले की म्हणले स्मशानात काय राहता तुम्ही. म्हणजे काय करायचं गावात आलं महीम मध्ये लोक नाही त्रास देत. महादेवा प्रसन्न व्हा हे द्या ते द्या ते द्या वैतागुले म्हणले माणसांना मी म्हणून स्मशानात जाऊन बसतो. कारण स्मशानात गेले तिथं कोणी येत नाही लवकर आलं तर जास्त वेळ थांबत नाही. त्यामुळे माझा निरंतर जप चालू राहतो. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. दादा
माझं अजून प्रवचन सुरू व्हायचं आहे पण वेळ संपलेला आहे आपला नियमाने, त्यामुळे तुम्हाला म्हणतोय लवकर या, पण तुम्ही आता उशिरा, त्यामुळे मला संपवावं लागते लगेच. संपवायचं थांबायचं का? तर सुरू करायचं आधी संपते, प्रस्तावना पाहिजे आधी संपते. तर वेळेवर या आपण थोडंसं, कमीत कमी पावणे सातला तरी सुरू व्हावा अशी इच्छा आहे. 7:15 म्हणजे फार लेट होत आहे. हरी बोल. तर असं पाहिजे. मी काय सांगत होतो, भगवान शंकराने घरच नाही स्मशानामध्ये राहिले. बायको म्हणाली, पार्वती म्हणाली, अहो म्हणले महाराज काय हे एवढं आपला संसार म्हणले, पण काय घर नाही काय नाही. बायकांची एक इच्छा असते की बाबा आयुष्यामध्ये एखादा घर नवऱ्याने बांधावं आहे की अशी इच्छा. घराचं कुड काड निघावं किंवा का पत्रे असे पत्रे निघावे आहे की असं वाटते. पण साहजिक आहे, पुरुष लोकांना एवढी इच्छा नसते जास्त घर बांधायची वगैरे, पण स्त्रियांची एक इच्छा असते घर असावं किचन असावं. बरोबर आहे ना? तर पार्वती म्हणली की अहो घर बांधा म्हटले. भगवान शंकर म्हणले बाई कशाला झंझट मध्ये पडते बिनका माझ्या घराच्या, हे म्हणले हाईच बरं आहे आपल्या, म्हणजे घर बांधल्यावर लय त्याला कुठं नसतो. ती म्हणली पण पाहिजेच म्हणले मला घर. पार्वतीच्या हट्टासाठी भगवान शंकराने सुंदर असा सोन्याचा महल बांधला, परंतु वास्तू शांतीची तारीख ठरली. वास्तू शांती झाली घराची, सर्वांना बोलवलं, चंद्र इंद्र ब्रह्मदेव वरुण देव सगळे देवी देवता सुद्धा वास्तू शांतीला आले. आणि सर्वांना भगवान शंकर आहे फार दयाळू आहे, सर्वांना दान देऊन टाकलं. फक्त आयर घ्यायचा नसतो, आयर करायचं पण असतो, माहिती आहे का कोणाला करायचं असतो? लोकांकडून आयर घ्यायचा असतो आणि तो साधू संतांना दान करायचं असतं सगळं. जेव्हा जेव्हा शुभ कार्य असतं आपल्या घरामध्ये, मुलाचा जन्म, लग्न किंवा घराची वास्तू शांती, ह्याच्यामध्ये दानाचा महिमा आहे, तरच ते कार्य सफल आहे. आपण फक्त गोळा करायला आता समोर भांडी साड्या, तर साधू संतांना बोलवलं पाहिजे. लग्न असो, वाढदिवस असो, वास्तू शांती असो, आणि त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि त्यांना भरपूर दानधर्म केला पाहिजे. हा खरा कार्यक्रमाचा योग्य मार्ग आहे. लोकांना माहीत नसते, भगवान शंकरांना माहीत होतं की म्हणजे आता हे घर बांधले तर म्हणजे साधू संत घरी आले पाहिजे. साधू संतांचे चरण जर आपल्या घराला लागले नाही तर ते घर स्मशानभूमीप्रमाणे आहे असं म्हणले. नुसत्या घराला काय उपयोग? घरात किती इंची टीव्ही आहे तुमच्या त्याच्यामुळे घराला घरपणी येत नाही. तुमच्या घरी साधू संत येतात का? चांगली माणसं येतात का? भजन कीर्तन होतं का? देवघर आहे का? हे सगळं असलं तर मग घर आहे, नाहीतर काय आहे? काय काय म्हणायला वाटते? स्मशानातच राहतोय आपण. आणि किती भूत आहेत घरात? किती आहेत? 4-2 जे असेल बारकी मोठी सगळी होतच. जोपर्यंत कथा कीर्तन होत नाही, साधू संतांचे चरण आपल्या घराला लागत नाही, तोपर्यंत ते स्मशानच आहे. आणि म्हणून भगवान शंकरांनी अनेक साधूंना बोलवलं घरी, आणि साधूंना बोलवल्यानंतर नामधर्म सुरू झालं सकाळपासून. सत्यनारायणाची पूजा झाली. ऐका सत्यनारायणाची कथा झाली, सगळं झालं, आणि मग प्रसाद झाला, सगळ्या साधू संतांना दानधर्म सगळं चालू झालं. आणि दिवसभर देतच राहिले, घरामध्ये जेवढं काही आहे तेवढं देतच राहिले भगवान शंकर. आणि शेवटी सगळं संपलं घरातलं, आणि पाहुणे बी संपले, साधू संत बी संपले. संध्याकाळ झाली म्हणजे आता कोणी येणार नाही, कारण टायमिंग असतो पत्रिकेवरती. बरं की नाही? 1 जेवणाचं टायमिंग आहे, 4 आहे. संध्याकाळी कोण येते? एक ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आलेली आहे संध्याकाळच्या वेळेला भिक्षाम. दिवसभर वाटून वाटून सगळं संपलेलं आहे. भगवान शंकराने विचार केला, आता माझ्याकडं ह्या अंगावर वस्त्र सुद्धा नाही भगवान शंकराचे. आता म्हणजे माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही, म्हणजे आता घर शिल्लक राहिले. म्हणले फक्त ध्यान द्या, इकडे नीट लक्ष द्या, काय शिल्लक राहिले? भगवान शंकरांनी ते त्या ब्राह्मणाला घरच दान म्हणून देऊन टाकले. हरी बोल, हरी बोल. ज्या दिवशी घराची वास्तू शांती आहे त्या दिवशी घरच दान देऊन टाकले. आहे का एवढं दानेश्वर आपल्या कोणी आहे का? मग काय झालं सांगा? पुन्हा बेघर झाले. वास्तू शांतीच्या दिवशीच बेघर झाले.
पार्वतीने डोक्याला हात लावला, म्हणले काय माणूस आहे, म्हणले घर पण देऊन टाकलं, म्हणले आता पुन्हा रस्त्यावर आलो आपण. अशा प्रकारे म्हणून भगवान शंकरांना काय म्हणतात, अनिकेत भगवान की. असे 12 महाजन आहेत ज्या लोकांनी भगवंतांना तत्वतः तंतोतंत जाणलेलं आहे त्यांना महाजन म्हणतात. आडनावाचं महाजन नाही बरं का, शास्त्रात देणार महाजन म्हणजे महान लोक असं देणार. 12 लोक आहेत, कोण आहेत ते 12 लोक? स्वयंभू, नारद, शंभू, कुमारो, कपिलो, मनु, प्रल्हादो, जनको, भीष्म, बलिर्वैया, सखिमयम. हे 12 लोक आहे. पहिला स्वयंभू, कोण आहे स्वयंभू? ब्रह्माजी, ब्रह्माचं नाव आहे स्वयंभू. नारद, नारद तर माहीत सर्वांना, शंभू भगवान शंकर, कुमारो, चार कुमार ब्रह्माजी चार मुलं, कपिल भगवान, मनु महाराज, हे 6 झाले. प्रल्हाद, प्रल्हाद महाराज की जय. जनक महाराज की जय. विश्वदेव की जय. बलि महाराज की जय. व्यासदेव की जय. यमराज स्वतः, अयम म्हणजे यमराज पण महाजन आहे. यमराज म्हणजे असा क्रूर व्यक्ती नाही असा, तर यमराज पण भगवंतांचे भक्त आहेत. महान भक्तापैकी एक भक्त आहे यमराज. आणि या 12 लोकांमध्ये भगवान शंकराचं नाव आहे. तसं पाहायला गेलं तर भागवत उघडा, भागवतामध्ये भगवान शंकरांचं वर्णन आहे. निम्न गाणाम यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, वैष्णवानाम यथा शंभू, पुराणानाम इदं मम. काय म्हटलंय? सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी कोणती आहे? गंगा मैया की जय. निम्न गाणाम यथा गंगा, गंगा नदी सर्वात श्रेष्ठ आहे. देवानाम अच्युतो यथा, अच्युत भगवान श्रीकृष्ण, देवामध्ये देव श्रीकृष्ण आहे सर्वात प्रमुख, श्रीकृष्ण आहे. आणि तिसरं काय म्हटलंय? वैष्णवानाम यथा शंभू, वैष्णवामध्ये विष्णूच्या भक्तामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तर शंभू महादेव आहे. आणि पुराणानाम इदं कथा, या सर्व पुराणामध्ये 18 पुराणामध्ये भागवत पुराण श्रेष्ठ आहे. अलग लक्षात हा श्लोक आहे भागवतामधला. म्हणून भगवान शंकरांना वैष्णव म्हणलेला आहे. वैष्णव म्हणजे तर त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याने ऊर्ध्वपुंड धारण केलेला आहे. जो भगवान विष्णू, श्रीकृष्ण, राम, नरसिंह यांची आराधना करतो त्याला काय म्हणायचं? वैष्णव म्हणायचं. काय म्हणायचं? विष्णूच्या भक्ताला काय म्हणायचं? वैष्णव. विष्णूच्या भक्ताला काय म्हणायचं? वैष्णव. आणि जे शिवजीची भक्ती करतात त्यांना काय म्हणायचं? शैव. काय म्हणायचं? शैव. काय म्हणायचं? शैव. आणि जे दुर्गा देवीची शक्तीची उपासना करतात त्यांना काय म्हणायचं? शाक्त. काय म्हणायचं? शाक्त. काय म्हणायचं? आणि जे गणपतीची उपासना करतात त्यांना काय म्हणायचं? गाणपत्य. काय म्हणायचं? गाणपत्य. असलं माहितीये का तुम्हाला? काय नाही ना, वही म्हणायच्या पुढच्या बारे लिहून घ्यायचं. शिवजीच्या भक्ताला काय म्हणतात? शैव. म्हणजे लक्षात येते की नाही आपल्या? तर कोणाला काय म्हटलं पाहिजे हे सगळं माहित पाहिजे पूजा करताना. आपला अनुभव असं असं असतंय, कधी अंगात येते, कधी काय होते काय होते, चालू असते आपलं सगळं. अशानं देव भेटत नाही. चाललं पाहिजे देवाला कशासाठी, का ह्या देवाला काय आवडतं. कधी कधी लोक सगळ्याच मंत्राचा जप करते, गणपतीचा बी करते, शंकराचा बी करते, दत्ताचा बी करते, महादेवाचा, कृष्णाचा बी करते, रामाचा बी करते, पण अर्थ विचारला तर एकाचा बी येत नाही. काय असं व्हायला नको. असं म्हटलेलं आहे इंग्रजीमध्ये, एव्हरीबडी इज नो बडीज. मराठीमध्ये काय म्हणायचं? जो सगळ्यांचा तो कुणाचाच नाही. लक्ष द्या, जो सगळ्यांचाच तो म्हणा की कुणाचाच नाही. तसं राजकारणामध्ये असतं की नाही? मला येणार आहे आता इलेक्शन लागणार आहे, मग लोक येतात, पुढ्याक लोक येतात, मध्य आम्हाला मध्य घरात येऊन तुझे पाय धरतात ते. मग त्यावेळेला आपण काय म्हणतो? हा आमचं मत तुम्हाला.
बरं दुसरा दुसऱ्या दिवशी दुसरा मतदार दुसरा व्यक्ती येतो इलेक्शनला उभारायला तो तो हा हा तुम्हालाच आमचं मत तुम्हालाच हो आमचं मत तुम्हालाच म्हणजे पण आपण मत देतो कुणाला तर तिसऱ्याला बरोबर आहे की नाही जो सर्वांचाच तो कुणाचाच नाही खरं आपण कुणाचाच नसतोय काही काही तर लोक मतदानाला पण जात नाही सगळ्यांचे पैसे घेतात ते म्हणतात कोणी पेट्रोल जाळून जायचंय मतदान करायला घरी आले सगळ्यांचे पैसे घेत म्हणून कुणाचा तरी बना आपला तो देव एकची करून घ्यावा ते कुठतरी माहित पाहिजे की हा मंत्र कशाचा आहे आणि हा देव कोणता आहे आणि याचा अर्थ काय नाहीतर त्याला काय अर्थ नाहीतर आपण सगळ्यांचेच हो आम्ही ह्याही देवाला जातोय त्याही देवाला जातोय त्याही देवाला जातोय मग गळ्यामध्ये माळ जरी असली तरी म्हणते आम्हाला ती मसुबा आहे ओलोट वाढायचा हा तुझ्या गळ्यात माळ आहे तुळशीची मसुबा कसा लागला तुला आणि तू कापू कसं राहू शकतो बोकड म्हणजे कुठं त्याचा तारतम्यच नाही किंवा त्याला कुठं ते लिंकच नाही कुठली समजलं का तुम्हाला हे जुळत हे गणित जुळतंय का नाही हे गणित जुळतंय का गळ्यात तुळशीची माळ आहे आणि बोकड कापायला जातो ते मसुबा हे गणित जुळत नाही कुठल्याही साधू संतांनी असं सांगितलेलं नाही म्हणून इथं म्हटलंय मी काय सांगत होतो की भगवान शंकर जे आहेत 12 महाजनापैकी एक आहेत आणि त्यांचं अजून एक नाव आहे सदाशिव काय नाव आहे शिव या शब्दाचा अर्थ आहे पवित्र कल्याणकारी शुभ थोडक्यात शिव म्हणजे शुभ कल्याणकारी भारतामध्ये प्रथा आहे शैवपंथाचे लोक बरेच नॉर्मल लोक सुद्धा काय झालं की शिव 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 म्हणतो शिव म्हणजे पवित्र भगवान शंकर जरी अंगाला राख लावत असले स्मशानात राहत असले मुंडाच्या माळा गळ्यामध्ये घालत असले म्हणून अशुद्ध स्मशानात गेल्यावर आपण काय करतो घरी आल्यावर झोपतो तस आंघोळ करतो की नाही स्मशानातून जाऊन आल्यावर पण भगवान शंकर कायम स्वरूपी स्मशानात राहतात पण त्यांना आंघोळ करायची गरज एवढे ते पवित्र आहे म्हणून त्यांचं नाव काय शिव आणि हे जे स्मशानामध्ये राहतात भगवान शंकर तेव्हा ते अंगाला राख लावतात तुम्ही कधी उज्जैनला गेला कधी उज्जैनला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाकाळेश्वर काय नाव आहे महाकाळ त्या ठिकाणी आज पण प्रथा आहे की स्मशानभूमी फार मोठी स्मशानभूमी आहे करोडो वर्षापासून आहे स्मशानभूमी आणि त्या उज्जैन महाकाल नगरीमध्ये हे जे मोठं शहर असल्यामुळे दररोज कोणाला ना कोणाला जाळण्यात येतं तिथे जे मेलेली व्यक्ती आहे तर तिथलं वैशिष्ट्य असं आहे उज्जैनचं की त्या महादेवाला त्या स्मशानभूमीमधली जे मड आत्ता जस्ट जाळलेलं आहे त्याची गरम गरम राख आणून त्या महादेवाला लावली जाते तर पूर्ण राखेचा शृंगार असतो रोज मोबाईलमध्ये बघू शकता महाकालला म्हणले का हो ते उज्जैनचं जे महाकाल मंदिर आहे हे फार 12 ज्योतिर्लिंगामध्ये सर्वात पवित्र मानलं जातं कारण भगवान शंकर अति दयाळू स्वरूपामध्ये उज्जैनमध्ये प्रकट आहे का ते म्हणले की भगवान शंकर काय करतात आता बघा जो माणूस मेलेला आहे त्याची राख आणून भगवान शंकराला लावली जाते ज्या व्यक्तीची राख भगवान शंकराला लावली जाते तो या संसारातून मुक्त होतो हरी बोल म्हणजे मेलेल्या माणसांचा किती नालायक होता किती वाईट कर्म केले आयुष्यात ते नाही बघत पण त्याची जर राख भेटली तर तो उद्धार झाला की नाही असं फार फार दयाळ म्हणून काही लोक म्हणजे उज्जैन नगरीमध्ये जे लोक राहतात अवंतिकापूर म्हणतात त्याला ते फार भाग्यशाली आहेत असं म्हटलेलं आहे स्मशानामध्ये राहण्याचं भगवान शंकराचं दुसरं कारण म्हणजे असं तर मी तर इथं येऊ शकतोय महिममध्ये आणि तुम्हाला मी काय सांगू शकतो चार शब्द हरे कृष्ण म्हणा जप करा हे करा गीता वाचा मी सांगू शकतोय प्रचार चालू आहे माझा पण मी भगवान शंकरांनी असा विचार केलेला आहे की अहो महिमच्या लोकांना सत्संग करणं तर सोपं आहे महिमच्या लोकांना प्रचार करणं सोपं आहे
तिथपर्यंत प्रभूजी जातील, पण स्मशानामध्ये राहणाऱ्या भूतांचा उद्धार कसा होणार? स्मशानामध्ये कोण राहते? भूत राहत. या भूतांचा उद्धार कसा होणार हा प्रश्न भगवान शंकरांना पडलेला आहे. म्हणून भगवान शंकर हे स्मशानामध्ये जाऊन राहिलेले आहेत या भूतांचा उद्धार करण्यासाठी. हरिबोल. म्हणून त्यांचं एक नाव अजून झालेलं आहे, भूतनाथ भगवान की. काय नाव झाले? भूतांचे नाव. पंढरीनाथ ऐकलंय, पंढरीची नाथ ऐकलेला आहे, पण वृंदावन नाथ, पंढरीनाथ, मथुरानाथ हे ठीक आहे, गोपीनाथ हे पण ठीक आहे, गोपींचे नाथ, रुक्मिणीनाथ इथं पण ठीक आहे, पण भूतनाथ, भूतांचे नाथ किती दयाळू आहे तो. अहो मोहीम मध्ये माणसाला प्रचार करायचा अवघड आहे, बरोबर आहे की नाही? हरे कृष्ण म्हणून म्हणलं तर म्हणत नाही, हरे म्हणून म्हणलं हरे कृष्ण म्हणा की हरे कृष्ण अशी बघून भूतांना प्रचार करणं किती कठीण आहे. भूत पाहिलं का तुम्ही? पाहिले भूत? आपण सगळे भूतच आजकाल माणसं राहिलेच नाही, आपल्यामुळे साहेब भूत आपलं वागणंच भूतासारखं झाले समाज लोकांचे, बरोबर. कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी खायचं, काही करायचं, ही भूताचीच लक्षणं आहेत, माणसाची नाही. ते म्हणले भूतांना प्रचार करण्यासाठी भगवान शंकर कुठं राहतात? कुठं राहतात? स्मशानभूमीमध्ये राहतात. आणि ती राख जी आहे स्मशानात लावतात अंगाला, त्या भूतांचा उद्धार व्हावा मंडळी म्हणून त्या अंगाला राख लावतो. आणि एकदा पार्वतीने प्रश्न विचारला, म्हणले तुमच्या गळ्यामध्ये ही माळ कशाची आहे हो? अहो तुम्ही फुलांची माळ घातली पाहिजे. ते म्हणले भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मुंड माळ आहे. काय आहे? मुंड माळ. कवट्या माणसाचं घासून गेल्यानंतर कवटी तशी माळ बनवलेली आहे. पार्वतीने विचारलं कशाची माळ आहे? ते म्हणले हे तुझ्याच कवट्यांची माळ आहे. म्हणजे तुझे जेवढे जन्म झाले पार्वती, तर ते एक एक मी तर ठेवलेलं आहे, कारण तू मला फार प्रिय आहेस. पार्वती, पार्वती एवढी प्रिय आहे की पार्वतीच्या कवट्यांची माळ करून राहायची आपली. आपलं बायकोवर एवढं प्रेम असते का? होईल का प्रेम एवढं? आपण लय एका दागिना जवळ जपून ठेवू बायको किंवा साडी जपून ठेवू माणसं. भगवान शंकरांना कुणी काय म्हणेल याची? कधी कधी आपण तिलक लावतो, आपण लास्तुरी लावायला माणसं काय म्हणते, बरोबर आहे ना? माणसं काय म्हणतात कपाळाला लावलंय बघितलं तर नाव ठेवतली, मी एवढा मोठा माणूस आणि कपाळाला लावलंय तिलक कसं वाटेल ते. म्हणून लावत नाही आपण कधी कधी कपाळाला तिलक. पण भगवान शंकर लाजत नाही, तयार किया तो डर ना किया. ते मुंड्याने माळा घातलेली आहे, त्याची माळ करून गळ्यात घातली भगवान शंकराने पार्वतीची. पार्वतीचे अनेक जन्म झाले सांगायला, ते कथा आपली मोठी आहे, त्यावर सांगितली आहे. तर या ठिकाणी अजून एक नाव आहे भगवान शंकरांचं, गंगाधर भगवान की. आणि कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि 100% 100% तुम्हाला आठवत नाही याची मला गॅरंटी आहे. मी सांगितली कथा तुम्हाला की गंगा कशी अवतीर्ण झाली, बरोबर आहे की नाही? सांगितली गंगेची कथा सांगितली का नाही एकदा? तर जेव्हा स्वर्गातनं गंगा खाली येणार होती या भूतलावरती, भगीरथ महाराजांनी भगीरथ प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले, पण गंगा काही खाली यायला तयार नाही. गंगा म्हणाली माझा प्रवाह एवढा मोठा आहे की साधारण व्यक्ती सहन करू शकणार नाही, पृथ्वी सुद्धा वाहून जाईल त्या प्रवाहामध्ये. पुन्हा संकट आलं, संकट आले कुठे जायचं? हर हर नगेल महादेव, ओ महादेव थोडं काहीतरी मदत करा आम्हाला. म्हणजे काय पाहिजे? ते म्हणले अहो गंगेचा प्रवाह एवढा मोठा आहे, थोडस त्याला धरत आहे मला रोखून स्वर्गात जेव्हा येईल खाली. ते म्हणजे छाट छुटका म्हणले कुठं नाही म्हणले. गंगा स्वर्गातनं आली आणि भगवान शंकराच्या जटामध्ये घुसली. जी गंगा पृथ्वीवर आल्यामुळे पृथ्वी सुद्धा वाहून गेली असती, ती गंगा भगवान शंकराच्या जटामध्ये कुठं गायब झाली कळालंच नाही. म्हणून भगवान शंकराच्या जटा किती मोठ्या असतील विचार करा. ज्याच्यामध्ये गंगा लुप्त झाली आतमध्ये त्या जटामध्ये, एवढ्या मोठ्या जटा आहेत भगवान शंकरांच्या आणि गंगा गेली जटामध्ये. पुन्हा भगीरथ महाराजांना टेन्शन आलं. ते म्हणले अहो एवढे प्रयत्न केले आम्ही या गंगा नदी राहण्यासाठी, आमच्या पिढ्यान पिढ्या मेल्या इकडं आणि एवढं करून आणले ती गंगा का कुठे गेली?
ते म्हणजे आहे की जटामध्ये माझ्या म्हणले बाहेर काढा म्हणले तर थोडीशी भगवान शंकरांच्या जटातून गंगा बाहेर आली तर ती एवढी मोठी आहे. आज आपण बघतोय गंगोत्री म्हणून भारतामध्ये केवढी सगळ्यात मोठी नदी आहे गंगा नदी. आणि अशा प्रकारे गंगा धारण केली डोक्यावर म्हणून भगवान शंकरांचं एक नाव आहे गंगाधर भगवान की. असं भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये काय हो सोन्याची नाही का नाही काय गळ्यामध्ये साप आहे म्हणजे साप का गुंड. ज्या वेळेला भगवान शंकरांनी हलाहल नावाचं ते विष समुद्र मंथनातून प्राशन केलं त्याचा दाह झाला त्यांना सहन होईना. इतकं विष भयानक विष होत त्या विषाचा प्रभाव त्यांना सहन होईना तेव्हा भगवान शंकरांनी गळ्याच्या कडेने साप गुंडाळ. साप थंड असतो माहिती आहे तुम्हाला कधी घेतलाय का साप हातामध्ये? नाही घेतलाय. घेऊन बघा तरी कधी फार थंड असते. आता गरमीचे दिवस सुरू झाले बाहेर येतात साप सगळे. साप हा अतिशय थंड असतो कधी हात लावून बघा असा. तर त्यांनी गळ्याबरोबर बांधला दाह इतका होत होता की मग कमरेलाही पण बांधला हातालाही बांधला इथे पण बांधला सगळीकडे पायामध्ये सुद्धा साप बांधले सर्वत्र साप बांधले. आणि तरीही दहा थांबेना त्यावेळेला त्या जगातली सर्वात थंड वस्तू कुठली आहे मंडळी माहित नाही का? अमूलचं आईस्क्रीम काय चंद्र जो शीतलता प्रदान करतो. आज जे अंधार पडलाय ना आणि जे थंडावा सुरू झालाय हा चंद्रामुळे आहे आणि गरमी कोणामुळे होते सूर्यामुळे होते. म्हणून चंद्र धारण केला डोक्यावरती तेव्हा ही गरमी आणि हा दाह कमी झाला भगवान शंकरांचा. आणि म्हणून अजून एक नाव झाले भगवान शंकर चंद्रशेखर भगवान की. त्यांनी चंद्राला डोक्यावर धारण केलं. बघितलं का तुम्ही कधी भगवान शंकर डोक्यावर काय चंद्र आहे की ते? म्हणून शशीधर अजून एक नाव झालं. काय नाव झालं? नाव विचारणार आहे मी परत. शशीधर. शशी म्हणजे कोण? चंद्र. चंद्राला धारण केलं म्हणून. आणि अजून एक नाव सांगितलंय की म्हणले चंद्र का धारण केला भगवान शंकरांनी डोक्यावर विचारण्यात आलं. मग अजून कारण सांगितली म्हणले फार सुंदर कारण म्हणजे महत्वाचं कारण म्हणले भगवान शंकरांचं सर्वात जास्त प्रेम कोणावरती आहे? कोणावरती आहे? मला सांगितलं की विसरलं कृष्णावर. रामावर जास्त प्रेम आहे त्यांचं. आणि रामाचं एक नाव काय माहिती का? रामचंद्र. काय नाव आहे? रामचंद्र. भगवान शंकरांनी विचार केला की माझ्या प्रभूंनी रामानी श्रीरामानी ज्याला आपल्या नावाच्या पुढे धारण केलेला आहे अशा व्यक्तीला मी डोक्यावर धारण करणार. म्हणून आपण भगवंतांच्या नावाबरोबर जोडलं पाहिजे राम नामाबरोबर जोडलं पाहिजे तर भगवान शंकर आपल्याला डोक्यावर धारण करतील म्हणजे हे जे शशीधर भगवान चंद्रशेखर भगवान. तर अशा प्रकारे आता वेळ तर झाली आपली बरं का पण काय एक दोन नावं सांगू आपण तरी पण तर या ठिकाणी म्हणलेलं आहे हे जे भगवान आहे तसं भगवान शंकर स्मशानामध्ये राहतात. आणि अजून एक वर्णन आहे की भगवान शंकर हे एकतर तुम्ही बघा महादेवाचं मंदिर कुठं पण बघा एकतर असं दरीमध्ये असतंय किंवा उंच डोंगरावर असतं सपाट भूभागावर कुठेही महादेवाचं मंदिर नसतं आणि ते बांधायला पण परवानगी नाही. लोकांना माहीत नसते लोक कुठेही पिंड ठेवतात आणि सुरू करतात. पिंड सुद्धा पूजा करण्याचा नियम आहे कुठेही करू शकत नाही तुम्ही पिंडीची पूजा. तर त्यालाही काही शास्त्रामध्ये नियम आहेत शिवपुराणामध्ये याची सर्व चर्चा आहे भगवान शंकरांना काय प्रिय आहे काय नाही प्रिय. भगवान शंकरांना सुगंधी फुलं आवडत नाही. तू कुठली फुलं अर्पण करता भगवान शंकरांना? भगवान शंकरांना वैरागी बनायचं आहे त्यांना सुगंधी अत्तर नको सुगंधी फुलं नको कपडे नको बॉडी स्प्रे नको काही सुद्धा नको आहे भगवान शंकरांना. ते म्हणतात नको मला जेवढे कपडे कमी जेवढं घर नको तेवढं बरं आहे म्हणजे नामस्मरण करायला इच्छा होत. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी म्हणून भगवान शंकरांना धोत्र्याची फुलं
विना वासाची फुलं अशी फुलं अर्पण केली तर भगवान शंकर प्रसन्न आहे. सुगंधी फुलं श्रीकृष्णांना आवडतात हे पण माहीत पाहिजे बरं का. आणि गणपतीला कुठलं फुलं आवडतं असंही आहे. वेगवेगळे भगवंतांची वेगवेगळी चॉईस आणि काय शास्त्रामध्ये आहे. सांगण्याचा उद्देश हा होता की भगवान शंकर हे जे आहेत इतके दयाळू आहेत. आत्ताच मी काशीला गेलो होतो बनारसला. त्या काशीमध्ये मणिकर्णिका नावाचा घाट आहे. कुठला घाट आहे? मणिकर्णिका. कोण येणार आहे का आपल्या काशीला? मेमध्ये नाही मेचं कोण नाही. काशीमध्ये मणिकर्णिका घाट आहे. मणिकर्णिका घाट त्या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे मंडळी की तिथं 12 महिने 24 तास चिता जळत असत. एक गेली की एक कधी पण जावा तुम्ही. आता आपण जाणार आहे तुम्हाला 100% दिसणार जाणार जळताना एखादा माणूस. कारण अनेक लोक काशीमध्ये मृत्यू यावा म्हणून तिकडं म्हातारपण येऊन राहतात. तर का राहतात? कारण काशीमध्ये जो कोणी मृत्यू येतो काशीमध्ये ज्याला देह सोडतो काशीमध्ये तर भगवान शंकर गंगा किनारी. एक तर गंगेचा किनारा आहे आणि भोलेनाथांचं स्थान तिथे आहे. तर ते जो कोणी व्यक्ती तिथं देह त्याग करणार काशी क्षेत्रामध्ये त्याच्या कानामध्ये येऊन मोठ्यानं म्हणतात जय श्रीराम. त्याच्या कानामध्ये येऊन म्हणतात मोठ्याने महादेव म्हणजे अंतकाळीचे नामेव स्मरण करे. अंतकाळी उठो तुझे स्मरण करावे. अंतकाळी जर भगवंताचं नाव कानात आलं उद्धार झाला की हो झाला की नाही. त्यामुळे उद्धार व्हावा आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून लोक काशीमध्ये जाऊन मरतात. काशीमध्ये गेलं की भगवान शिव त्याच्या कानामध्ये. आणि याच्याही पेक्षा एक सुंदर धाम आहे मायापूर धाम. म्हणजे तुम्हाला कुठे मायापूर धाम? गंगा नदीच्या काठाला पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याच्या जवळ मायापूर नावाचा तिथं जर एखाद्याने देह सोडला तर तिथं सुद्धा भगवान शिव वसलेले देव. आणि जो कोणी मायापूरमध्ये देह सोडतो तर त्याच्या कारणामध्ये काय म्हणतात भगवान शिव? त्याच्या कारणामध्ये एखाद मोठ्याने म्हणतात गौरंग गौरंग. म्हणून काही लोक मायापूरमध्ये देह सोडायला जातात. कारण गौरंगाचं स्मरण होईल की नाही. गौरंग म्हणजे कृष्णाचं नाव आहे ज्यांचं अंग गोर आहे असे गौरांग. तर श्रीकृष्णाचं एक नाव आहे. तर अशा प्रकारे भगवान शिव स्वतः कोणाला मुक्ती प्रदान करत नाही. नीट लक्ष द्या शेवटचा मुद्दा. भगवान शिव मुक्ती प्रदान करत नाही. संसारातून बाहेर काढत नाही. पण जर आपण अतिशय प्रेमाने जर भगवान शंकराची उपासना केली आणि त्यांच्याकडे घर दार बायको गाडी बंगला पैसा हे न मागता जर आपण असं म्हणाला हे भोलेनाथ आम्हाला कृष्ण भक्ती द्या आम्हाला राम भक्ती द्या असं जर म्हटला तरी सुद्धा ते मुक्ती प्रदान करू शकत नाहीत. कारण मुक्ती दाता सर्वेषां विष्णू आराधते. विष्णू हेच मुक्ती प्रदान करू शकतात म्हणून हे भगवान महादेवांना सुद्धा माहीत आहे. म्हणून महादेव जो कोणी प्रेमाने महादेवाकडे जातो त्याला महादेव उचलतात आणि श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवतात. हे महादेवांचं काम आहे. आणि आता तुम्ही श्रीकृष्णाकडे आलाय. तुम्ही कुठे आलाय? श्रीकृष्णाकडे आलेला आहे. याचा अर्थ महादेवानी तुम्हाला उचलून आणलेला आहे इकडे. समजलं का तुम्हाला? त्यामुळे भगवान महादेवांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. पंचोपासना होते विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर पंचदेवतांची पण त्यामध्ये महादेवांचं स्थान आहे. तर महादेव भगवंतापेक्षा अभिन्न आहे आणि एकाच वेळी भिन्न पण आहे. दोन्ही गोष्टी आहे असं म्हणले की भगवान शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये भेद करणं हे पण अपराध मानलेलं आहे. आणि एक समजणं शिव पण एक माणसं काय म्हणतात सगळं एकच आहे हो कुठल्या विधी आवाज जा. मग आता तुम्हाला पत्र टाकायचं कारण आजकाल कोण पत्र टाकत नाही. टपाल पेटी माहिती आहे का? टपाल पेटी माहिती आहे का? कोणाकोणाला माहिती आहे हातवर घ्यायचं जुनी लोक तुम्ही. एखादं पत्र लिहा टाकीत टाका बऱ्या तिथं टाकी लय दिवसात पडली जाईल का मा तुमच्या पाहुण्याकडं. कुठं टाकावं लागल? डब्यात कचऱ्या डब्यात टाकायचं
जाईल का? टपाल पेटी कुठं असते ती? पोस्ट. त्याला रंग दिलेला असतो लाल कलरचा, लाल कलर. दुसरा कलर असेल तर ती टपाल पेटी म्हणता येणार. मग लाल पेटीत टाकलं पोस्टा जवळच्या, कुठल्या पण लाल पेटीत टाकून जमणार नाही. तुमच्या घराच्या बाहेर एखादी लाल पेटी राहून ठेवली तर जाईल का पत्र? पोस्टातल्या लाल पेटीमध्ये पत्र टाकल्यानंतर तुमच्या पाहुण्याकडे पत्र पोहोचेल. तसंच आहे त्याचं पत्ती कामच आहे. तसं तुम्ही कुठल्याही देवताची उपासना करून जाऊ म्हणू शकत नाही. सगळं एकच आहे. टाका कुठले डबड्यात पत्र, जाते रे भाऊ. सगळं एक हे तत्व आहे. शिव तत्व आहे, विष्णू तत्व आहे, कृष्ण तत्व आहे, राम तत्व आहे. हे समजून घ्यायला लागतं असं. याच कुठल्या बी सगळं सारखंच आहे. म्हणा कुठलाही मंत्र म्हणा, काय बी म्हणा, कसं बी म्हणा, आणि काही चालतंय. लोक म्हणतात की हा आम्ही भगवान शंकराचे भक्त आहे. प्या गांजा. हिमालयामध्ये चालतंय भरपूर साधू असे चटा बिटा वाढवल्यात, मुग द्राक्षाच्या माळा घातल्यात मोठ्या, आणि झुरके मारत बसले असतात मोठे मोठे, गांजा वाढते. तर ओ महाराज, ओ काय तुम्ही महाराज, कसले महाराज? ओ बोलले बंबम बोलले, हम शिव के भक्त है, शिव के भक्त है, शिवजीचे भक्त आहे. म्हणून आम्ही गांजा पितो म्हणे, दारू पितो, काय काय बरंच काय काय करतात ते. अंगावर भस्म पण लावतोय गाडी मध्ये. भगवान शंकरांनी विष पिले होते. तुम्ही विष पिणार का? नाही, कसं विष पिल्या मरल की? तुम्ही भगवान शंकराचं अनुकरण करताय. भगवान शंकराने म्हणे आम्ही पितो म्हणे, भगवान शंकराचं अनुकरण करतो. आणि मग भगवान शंकरा सगळंच अनुकरण करा की भगवान शंकर विष पण पिले, त्यात थोडस विष काय होते बघू. बरोबर आहे की नाही? म्हणून भगवान शंकराचा भक्त झाला म्हणून काही गांजा वाढायचं का? म्हणून ती लोक तसं अंगाला भस्म लावायचं किंवा गांजा वाढायचं, हे भगवान शंकरांना आवडत नाही. भगवान शंकर अतिशय प्रसन्न होतात जो व्यक्ती हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. त्यामुळे आपण काय भांग प्यायची नाही, गांजा प्यायचा, आपण फक्त हरे कृष्ण म्हणायचं. हरे कृष्ण म्हटलं की भगवान शंकर तुमच्या डोक्यावर घेऊन नाचतात तुम्हाला, हे लक्षात घ्या. कारण त्यांना राम नाम कृष्ण नाम फार प्रिय आहे. आणि अशा प्रकारे भगवान शंकर जे आहे, तर अजून एक वैशिष्ट्य काय करतात, एक तर राम नाम घेतात नीट ऐका, दुसरं नित्य भागवत श्रवण करणारी जोडी शिव पार्वतीची. हिमालयामध्ये अमरनाथ नावाचं ठिकाण आहे, ऐकलंय का? अमरनाथ अमर कथा, पहिली भागवत कथा कोणी केली? भगवान शंकरांनी केली. भागवत कथा म्हणजे आपल्याला 7 दिवस चालते. पहिली भागवत कथा भगवान शंकरांनी केली आणि पार्वतीने ऐकली. हिमालयामध्ये त्या ठिकाणाचं नाव आहे अमरनाथ. आणि म्हणून हे काय करतात, कोणी तर प्रश्न विचारला, भगवान शिव नेहमी काय करतात? एक तर राम नामाचा जप करतात, कृष्ण नामाचा जप करतात, आणि दुसरं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, भागवत वाचायचं काम त्यांचं आहे. आणि किती सुंदर परिवार आहे बघा, नवरा भागवत वाचतोय आणि बायको ऐकते, असं व्हायला पाहिजे. किंवा बायको वाचतो तर नवऱ्याने ऐकायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आजकाल असं होत नाही, असं जोडी मिळायला पण नशीब लागते की नाही? नवरा जर देवपूजा करायचा बायको टी व्ही बघू शकते. पार्वती महादेवांना नेहमी विनंती करते की तुम्ही नेहमी भागवत वाचत जावा, मी ऐकत राहते. आणि इतका सुंदर परिवार आहे मंडळी. भगवान महादेव त्यांच्या गळ्यात काय सांगितलं, काय गळ्यात काय साप, नीट लक्ष द्या. आणि गणपती बसलाय कशावर, कशावर बसलाय गणपती? उंदरावर बसलेला. उंदराचं सापाचं 36 आकडा. बरोबर आहे की नाही? आणि गणपतीचा भाऊ कार्तिकेय, कार्तिकेय कशावर बसलाय? मोरावर बसलाय. मोराचा सापाचा 36 आकडा. पार्वती कशावर बसली? सिंहावर बसलेली. बरोबर आहे की नाही? आणि भगवान शंकर कशावर बसलेले आहे? नंदीवर बसले. नंदीचा सिंहाचा 36 आकडा.
यांचं घर असं आहे, परिवार शिव परिवार असं आहे की एकाचा एका संघ पटत नाही. उंदराचं सापा संघ पटत नाही, मोराचं सापा संघ पटत नाही, आणि नंदीचं सिंहासंघ पटत नाही. तरी सुद्धा सगळे लोक गुण्या गोविंदानं राहतात. हा शिव परिवार गुण्या गोविंदानं राहतो याच कारण असं आहे, पार्वती भगवान महादेव गणपती कार्तिकेय सगळे मिळून एका मंत्राचा जप करतायत, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे. म्हणून आपल्या घरात जर सुख शांती पाहिजे असेल तर सर्वांनी मिळून जप केला पाहिजे. एकाने करून म्हणाल स्वभाव कसा पण असू द्या, कुणाचा स्वभाव उंदरासारखा आहे, कुणाचा सापासारखा आहे, कुणाचा मोरासारखा आहे, कुणाचा वाघासारखा आहे, कुणाचा नंदीसारखा मारका स्वभाव आहे. स्वभाव घरातल्या लोकांचे कसे पण असू द्या, सगळ्यांनी मिळून हरे कृष्ण कीर्तन करा, सत्संगला या, घरामध्ये काही सुद्धा समस्या राहत नाही, तो आदर्श शिव परिवार होणार. हरी बोल हरी बोल. कोणाकोणाच्या घरात असं वातावरण पाहिजे सांग, नको तुमच्या घरात नको वातावरण पाहिजे की नाही. भजन करायला पाहिजे, सर्वांनी मिळून भजन करायला पाहिजे. सकाळी सगळे मिळून देवाच्या पुढे गेले पाहिजे आणि प्रणाम केल्याशिवाय, एखादी माळ जप केल्याशिवाय चहा नाश्ता तुमचं काही दिलं नाही पाहिजे, आहे की नाही. संध्याकाळीच्या वेळेला आता कसे आपण सगळे बसलो की नाही, ते जसं संध्याकाळी आपण घरामध्ये बसून एक 5 मिनिटं सगळे देवापुढे बसून सगळेजण म्हणून टी व्ही पुढे बसतो की नाही आपण, बोल म्हणते सगळे म्हणून मालिके बघतो की नाही आपण, काय फायदा होणार आहे मला सांगायला. मेल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागेल मंडळी, पुन्हा हिच्या पोटामध्ये चांगलंय हे सगळं संसार. म्हणून सगळे मिळून टी व्ही पुढे बसण्याऐवजी सगळे मिळून एक देवा पुढे 5 मिनिटं जरी बसला आणि ते 5 मिनिटं कीर्तन केलं तर ते आदर्श कुटुंब होईल, समजलं का नाही. तर सर्वांना माझं निवेदन आहे की आपण घरामध्ये, आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी महिलांची माताजी लोकांची, घरामध्ये जे बनते ते भगवंताला नैवेद्यच्या रूपाने अर्पण करा, प्रसाद म्हणून सर्वांना घरामध्ये द्या, सर्वांची डोकी ठिकाणावर येते. कळलं की नाही, कोणी बैलासारखा मार काय, कोणी सारखा फुसफुस करतोय, सगळं शांत होतंय, कोणी सारखा चुई चुई करतोय उंदरासारखा, कोण वाघाचा कडा कळे पडतोय, सगळे शांत होत आहे. फक्त एकच उपाय करायचा, काय, देवाला दाखवायचं, तुळशी पत्र टाकून आणि ते माणसांना खायला द्यायचं, सगळे शांत होते आणि मग ते गुण्या गोविंदाने राहू शकतो आपण. गुण्या गोविंदाने म्हणजे काय, गोविंदाच गुण गात गात राहायचं, याला गुण्या गोविंदाने म्हणलेलं आहे. गुण्या गोविंद आम्ही गुण्या गोविंदाने राहते, गोविंदाच नाव कोण घेते ते घरात, कोणी घेत नाही, असं नसते. गुण्या गोविंदाने म्हणजे गोविंदाचं गुण गात गात, राधा कृष्ण गुण गाव संयनामृत पाव, तर असं करत प्रसाद ग्रहण करा. हरे कृष्ण महामंत्राला जास्तीत जास्त जप करा. आपल्या लहान मुलांच्या हातात पण माळा द्या, मोठ्या माणसाच्या पण हातात माळा द्या. एक माळा केल्याशिवाय चहा स्वाद येणार नाही म्हणायचं, जावं म्हणायचं पाहिजे, समजलं का, चहाच प्यायचं नाही प्रभूजी म्हणजे चहाच प्यायचं नाही, जेवण द्यायचं नाही, म्हणून नाश्ता द्यायचा नाही, ठीक आहे. एक माळा केल्याशिवाय असं जर नियम केला, तुमच्या घरामध्ये दुःखाला प्रवेशच नाही, येऊ शकत नाही. ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू, प्रसाद ग्रहण करते आणि भागवत गीता वाचली जाते, त्या ठिकाणी भूत पिशाच हे नाही, कुठल्या प्रकारचं दुःख नाही, मग ते सगळं संत संघ झालेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. भोलेनाथ भगवान की जय. शिवरात्रि महामहोत्सव की जय. हर हर नमः पार्वती पते हर हर.